गणपती बाप्पा आलेत आणि त्याचबरोबर आलाय स्टार प्रवाहचा गणेश उत्सव. आपल्याबरोबर आहेत स्टार प्रवाहचे कलाकार. आपण त्यांना बघूयात की ते ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन गणपती कसा साजरा करतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. हाय. माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच असेल की गणपती म्हणलं की तुम्हाला सगळ्यात पहिले काय आठवतं. मोदक. मोदक मोदक मोदक. ओके. आणि गणपती म्हणलं की अशी कुठली आठवण आहे जी तुम्हाला आठवते लहानपणीची असेल तरुणपणाची असेल. मी आधी वेगवेगळ्या मंडळांमध्ये माझ्या घराच्या इथे वगैरे ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात की चित्रकला असेल डान्स असेल ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. आणि आत्ता असं झालं आहे की वेळ नाही आहे त्यामुळे सगळीकडे जाता नाही आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते. माझ्या घरी गणपती येत नाही बेसिकली, पण माझ्या मावशीकडे गणपती अजूनही येतो 11 दिवसाचा असतो. तर मला ते आठवतं लहानपणी म्हणजे शाळा सुटली की ते आपल्या काय बोलतात त्याला आपल्या मंडळांमधले एक खेळ वगैरे झाले की मग बरोबर आरतीच्या वेळी तिथे जायचं खाण्यासाठी आरती करायला ऑब्व्हियसली, पण ॲक्च्युली डोळा प्रसादावरच असायचा आणि जे काही गोड असेल खायला त्याच्यावर. सो येस, ती आठवण मला अजूनही आठवतं. ओके. जर तू म्हणजे आपण असं म्हणतो की आपण संकटात अडकलो की आपल्याला बाप्पाच आठवतो, तर आज जर तुम्हाला बाप्पाला एखादा मेसेज द्यायचा असेल किंवा त्याला काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगाल. आत्ताच नुकताच एक कोरोना नावाचं एक संकट येऊन गेलं. सो असं पुन्हा येऊ नको दे. सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव, त्यांना जे जे हवं आहे ते दे, सगळ्यांचं स्वप्न पूर्ण कर. बस बेसिकली मी थँक्यू म्हणेन, कारण मला आठवतं आहे की गेल्या वर्षी इंटरव्ह्यूजमध्येच मी असं म्हटलं होतं की पुढच्या वर्षी तरी निदान गणेशोत्सव निर्बंध नसावेत त्यावेळी, आणि ते आता नाही आहेत लकीली. सो येस, थँक्यू सो मच. त्यानेच ऐकलं आहे शेवटी, ते विघ्न त्यानेच दूर केलं. सो थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.